नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तीस एप्रिलला शुक्रवारच्या दिवशी सगळ्यात मोठी संकष्टी चतुर्थी आहे हा एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस तीस एप्रिलचा संकष्टी चतुर्थी गणपतीचा विशेष दिवस या दिवशी उपवास केला जातो गणपतीला विशेष मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो काही उपाय काही सेवा केली जाते जेणेकरून तो विघ्नहर्ता गणेश आपले विघ्न आपल्या समस्या संकट दूर करू शकेल संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी असते तर मित्रांनो या दिवशी तीस एप्रिलच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस जेव्हाही आपण आपल्या घरात देवपूजा करतो त्यावेळेस गणपती समोर तुम्हाला एक चमत्कारी मंत्र बोलायचा आहे हा मंत्र तुमचे सगळे विघ्न दूर करेल तुमचे सगळे संकट समस्या दूर करेल आणि तुमच्या सर्व इच्छा श्री गणेश पूर्ण करतील मित्रांनो संकष्टी चतुर्थीच्या या खास दिवशी तुम्ही हा मंत्र फक्त संध्याकाळी देवपूजा करताना बोलायचा आहे महिला पुरुष घरातल्या कोणत्याही व्यक्तीने बोललात तरी याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होतो आणि हा मंत्र बोलताना सगळ्यात आधी देवघरात दिवा लावायचा एक अगरबत्ती लावायची आणि मग हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम सुमुखाय नमहा ओम सुमुखाय नमहा मित्रांनो गणेशाचा हा खूप चमत्कारी मंत्र आहे याचा जप तुम्हाला फक्त एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे जर तुमच्या घरात माळ नसेल तर तुम्ही पाच किंवा दहा मिनिट हा मंत्र जप करू शकतात तर तीस एप्रिल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती समोर बसून गणपतीला वंदन करून प्रार्थना करून हा चमत्कारी मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ बोलायचा आहे आणि जमलेच तर या दिवशी मोदकांचा नैवेद्यसुद्धा गणपतीला दाखवा कारण गणपती मोदकांनी अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आपल्याला जे हवं ते देतात आपले विघ्न दूर करतात तर मित्रांनो हा उपाय आणि हा मंत्र जाप तुम्ही तीस एप्रिल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद